महाराष्ट्रातही पेगॅसिसचा गैरवापर झालाय आणि हे फार मोठं षडयंत्र आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर संसदेचं पावसाळी अधिवेशन होऊ नये यासाठीच विरोधकांकडून काल्पनिक पेगॅसिसवरून गोंधळ माजवला जातोय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या चोऱ्या माऱ्या बंद करणं गरजेचं आहे. हा विश्वासघात आहे देशाशी, लक्षात घ्या. हा लोकशाहीला धोका आहेच, पण हा देशाशी आणि देशाच्या 125 कोटी जनतेशी विश्वासघात आहे. आज आमची नावं दिसत नाहीत, पण आमची नावं असणार त्यात आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला रोखण्यासाठी अशा प्रकारची ही तंत्रज्ञान आणि यंत्रणा वापरली गेली आणि आजही वापरली जात असावी. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि सरकारी मदतीशिवाय हे अशा प्रकारचं धाडस आणि हिंमत कोणी करू शकत नाही. जाणीवपूर्वक भारताला बदनाम करण्याचं हे जे काही षडयंत्र चाललेलं आहे हे योग्य नाही आहे. संसदेमध्ये अनेक महत्त्वाचे विषय आहेत आणि त्या विषयांवर चर्चा न करता हा जो काही भारताच्या बदनामीचा कट चाललेला आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जाणीवपूर्वक संसदेचं काम डिरेल करण्याचा जो प्रयत्न आहे हा अयोग्य आहे, हा तात्काळ थांबला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे तिरुमलाच्या व्यंकटेश्वर स्वामी देवाला एका भक्तानं सोन्याची कटार अर्पण केली आहे. हैदराबादमधील उद्योजक MS प्रसाद यांनी ही 5 किलोची कट्यार देणगी रूपात दिलेली आहे. यात 2 किलो सोनं आणि 3 किलो चांदी आहे. कट्यारीची किंमत जवळपास 1 कोटी आहे. या कट्यारीला सूर्य कटारी म्हणतात. वैदिक परंपरेनुसार सूर्य कटारी हे तिरुमला पर्वतात वास्तव्यास असलेल्या व्यंकटेश्वराचं शस्त्र आहे. मुंबईतल्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर विलेजमध्ये एक भला मोठा अजगर सापडला. लक्ष्मीनगरच्या बाजूला उभे असलेल्या मारुती बोलेरो मध्ये हा अजगर सापडलाय. 8 फुटांचा अजगर वनविभागानं ताब्यात घेतलाय. कालच्या मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यातून हा अजगर गाडीत आला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेलं आहे. त्यांना सोमवारी त्यांना परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलंय. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह 3ही पक्ष या फेरबदलासाठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची रिक्त असलेली दोन्ही मंत्रिपदं भरण्याबाबत दोन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचं कमबॅक होणार असल्याची चर्चा आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. त्यामुळे राठोड यांचा कमबॅक होणार अशी ही चर्चा आहे. राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती पटोलेंनी दिली आहे. राज्यात काँग्रेसला वाढीसाठी मोठी स्पेस आल्याचं नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातही पेगॅसिसचा गैरवापर झालाय हे फार मोठं षडयंत्र आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलाय. तर संसदेचं पावसाळी अधिवेशन होऊ नये यासाठीच विरोधकांकडून काल्पनिक पेगॅसिसवरून गोंधळ माजवला जातोय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे